वडीत कापसाच्या गंजीला भीषण आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. एफआर जिनिंग या एकाच जिनिंग मध्ये आगीची घटना का घडते या चर्चेला उधाण आलं असून त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. ही आग आटोक्यात आणली असून त्यामागचं खरं कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. 2 महिन्यांपूर्वी याच जिनिंगमध्ये आग लागली होती. विशेष म्हणजे सुमारे 10 वर्षांपासून या एकाच जिनिंगमध्ये वारंवार आग लागण्याचं कारण तरी काय, हा संशोधनाचा भाग असला तरी 3 ते 4 वेळा या जिनिंगमध्ये आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घटनेची चौकशी सीबीआय मार्फत केली तर खरं कारण समोर येईल असं जनतेमध्ये चर्चेला उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ.